ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. दुकानदाराला न विचारता मिठाईच्या बॉक्समधून मिठाई खाल्ल्याने झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली. संदेश जाबर, अनिल गौतम, सुरमिंद जाबुदा असे आरोपींची नावे आहेत, तर जुएल इम्रान शेख असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी ही घटना घडली. जुएल, त्याचा मित्र इम्रान हे महापे येथे कामानिमित्त फिरत असताना जुएल याला तहान लागली म्हणून येथील एकविरा झोपडपट्टी लगत असलेल्या एका किराणा दुकानात ते पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी गेले. त्या ठिकाणी काउंटरवर बसलेल्या एका मिठाईचा बॉक्स फोडून त्यातील मिठाईचे 2 तुकडे जुएल याने खाल्ले. मात्र त्यामुळे तो बॉक्स आता कोणी विकत घेणार नाही असे म्हणत दुकानदाराने तो जुएलला खरेदी करण्यास सांगितला. मात्र त्याने नकार दिला. त्यावरून दुकानदार अनिल कुमार आणि जुएल यांच्यात बाचाबाची झाली. नंतर वाद वाढला आणि तिन्ही आरोपींनी मिळून दोघांना लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. यात जुएल गंभीर जखमी झाला व त्यात त्याचा मृत्यू झाला, तर इरफान जखमी झाला. रबाळे पोलिसांनी रातोरात शोध घेऊन तिन्ही आरोपींना अटक केली. मर्डरची घटना काय नेमका प्रकरण होतं आणि कशा प्रकारचे रबाळे एमआयडीसी हद्दीत प्लॉट नंबर 544 या ठिकाणी एक दुकान आहे. त्या दुकानात जुएल खान आणि त्याचा मित्र पाण्याची बॉटल घ्यायला गेला. त्यावेळेला जुएल खान याने जे दुकानातले जे मिठाईचे बॉक्स होते त्याच्यात मालकाला न सांगता हात टाकून मिठाईचे काही हे घेतले, मिठाई घेतली. त्याचा राग त्या मालकाला आला, दुकान मालकाला आला. त्याच्यातून त्यांचा वाद होऊन त्या रागाच्या ह्याच्यातून त्यांचे जे 2 आणखी साथीदार आहेत त्यांना त्यांनी बोलवलं आणि त्यात त्यास जो जुएल आहे ते लोखंडी पाईपनं मारहाण केली. मारहाण करून त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, त्याचा खून केलेला आहे. आणि नाही नाही, त्या भागात जुएल खान आणि त्याचा मित्र हा जुएलचा मित्राला मित्रासाठी गेले होते. तिथं पाण्याची बॉटल आणायला गेले दुकानात. अगोदरची ओळख वगैरे काय नाही, ते एकमेकाला ओळखत नाहीत. पाण्याची बॉटल आणायला, पाण्याची बॉटल आणताना त्याने दुकानाच्या भरणीत मिठाईच्या बॉक्समध्ये परस्पर हात टाकला आणि मिठाई काढून घेतली. ह्याच्यावरून त्याचा राग होऊन त्याने त्याला मारहाण केलेली आहे आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे. आरोपीमध्ये जे दुकान मालक आहे त्याच्यावर कुठला इन्सिडेंट नाही. त्याचा दुकान मालक म्हणजे दुकानात जो काम करणारा अनिल कुमार आहे. दुसरा एक झारखंडचा इसम आहे, त्याचं नाव आहे सुरसिंग जामदा आहे. आणि तिसरा इसम अरेस्ट केलेला आहे ते सुरेश सुभाष जाबर. असे एकूण 3 आरोपी आहेत. 3 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपीला किती दिवसांची कस्टडी भेटली? आरोपीला 2 मिनिट. आरोपींना 5 दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे.